मित्रांनो, नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी। नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलोय गजानन महाराजांची एक नवीन कथा। कथेचं नाव आहे उधळणारा घोडा। एक दिवस शेगावात गोविंदबुवा टाकळीकर नावाचे कीर्तनकार कीर्तनासाठी आले होते। रात्रीचा प्रहर होता। त्या रात्रीच्या वेळेला टाकळीकर महाराज शेगावात दाखल झाले। ते एका शंकराच्या मंदिरात रात्रीच्या निद्रेसाठी थांबले। त्यांनी आपला घोडा मंदिराच्या बाहेर एका झाडाला बांधला। टाकळीकर महाराजांचा घोडा खूप उधळणारा आणि खूप द्वाड होता। एका ठिकाणी तो स्थिर राहायचाच नाही, सारखा खिंकाळायचा किंवा लाथा झाडायचा। गोविंदबुवांनी घोड्याला बांधून तर दिले, पण काळजीमुळे ते थोड्या थोड्या वेळाने घोड्याकडे बघत होते। काही वेळाने त्यांनी घोड्याकडे बघितले तर घोडा शांत उभा होता। घोड्याला शांत बघून गोविंदबुवांना आश्चर्य वाटले। ते त्या घोड्याजवळ आले। घोड्याजवळ येताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। त्यांनी बघितले की गजानन महाराज त्या द्वाड घोड्याच्या चारही पायात निद्रिस्त होते आणि मुखाने गण गण गणात बोते हे भजन म्हणत होते। महाराजांचे भजन ऐकत घोडाही शांत उभा होता। महाराजांच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार होऊन गोविंदबुवांनी महाराजांना दंडवत घातला। महाराजांना गोविंदबुवा म्हणाले, महाराज आपण या द्वाड घोड्याचा खट्याळपणा घालवलात, आपण धन्य आहात। मग महाराज घोड्याला म्हणाले, गड्या तुझा उथळपणा आता इथंच सोडून दे, कोणालाही त्रास देऊ नकोस। असे म्हणून महाराज तिथून निघून गेले। सकाळी सगळ्यांना ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा सगळेजण महाराजांपुढे नतमस्तक झाले। जय जय गजानन।